आपल्या युट्यूब चॅनलवर सर्व विद्यार्थ्यांचं हृदयाच्या तळापासून सहर्ष स्वागत जॉईन व्हा सर्वांना सर्वांनी जॉईन व्हा थोडा झाला झालाय आपण शब्द दिलेला आहे की प्रत्येक महाराष्ट्रातल्या पोराला किंवा दररोज आपल्याला जॉईन है आहे हा प्रत्येकाला पण शब्द दिलेला आहे आणि म्हणून ती गोष्ट थोडी लक्षात घ्यायची आहे ओके चला जॉईन व्हा सर्वांनी एकच मिनिट चला लाईट बंद झाले बरोबर सर्व बरोबर केले आता फक्त काय करा थोडा उशीर झाला म्हणून थोडं समस्व बाळा बाहेर गेलो जरा जरास नेमका आहे जेवण करायचं राहिले पुन्हा तो सरपंच झाला का बाबा त्यांना पहिलेच मॅसेज टाकलाय जाळ आणि सरपंच हम्म तो सरपंच निवडून आला गावातल्या लोकांची काहीतरी कामं कर नाहीतर नाही तर नुसता डायला हसील बघ या चला जॉईन हो पहिले जॉईन पाहता ना इकडे काय करायलात काय नाही हा राईट नंबर एक चला चला बरोबर दिसायला सर्वांना काहीच हरकत नाहीये ओके एकच मिनिट राईट चला ए बरो काय शिकवायचं सांग रे हा काय शिकवायचं मला सांगा मी तुम्हाला एक जनरल प्रश्न विचारतो सहज सहज जे प्रश्न आहेत ते विचारतो हो हो म्हणतो तुला झाकण झुल्या म्हणतो थांब ना ते म्हणते काहीतरी कॉमेडी करा अरे तू सुधर तोंड्या कॉमेडी काहीच होईना आपलं अरे तू तो ओरिजनल नाव टाक मग तुला सांगतो नीट रेपर प्रश्न विचारला मी तुला सज प्रश्न विचारला सज प्रश्न विचारता चला कोणत्या विषयावर विचारू सांगा कोणत्या विषयावर प्रश्न विचारू ते विचार सांगा विचार विचार अ आता काळकाम एक आपण घेतला असता पण काय माहितीये का याच्यामध्ये प्रश्न डीटीपी पी केलेले नाहीत प्रश्न डीटीपी पी केलेले नसल्यामुळे काय होईल थोडा आपल्याला वेळ लागेल हा त्याच्यामुळं हे काय केलेलं आहे पी केलेले नाहीत ना त्याच्यामुळे आपल्याला शिकवायला थोडा अडचण येतील हा जिकेवर बोला ना काहीतरी जिकेवर गौतम पॉटेलवर बोलायचं बर मग मावशीचे दी तिच्यावर बोलायला अरे तू बोल कळ ना बे हा सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या पुरो आता आपल्याला सर्वात महत्वाचा प्रॉब्लेम बरं झाला आठवलं मला हा कोणता प्रॉब्लेम तर सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे हॉल तिकीटचा या शासनानं आपल्याला डायलाग आणला होता की आम्ही बावीस डिसेंबरला तुम्हाला हॉल तिकीट देणार आहे बरोबर आहे बावीस डिसेंबर हा दिवस आपण आपल्या भारतात गणित दिन म्हणून साजरा करतो वर्ष दोन हजार तेरापासून काय रामानुचार्य यांचा जन्मदिवस आपण गणित दिवस, दिवस म्हणून साजरा करतो हेही आपल्या लक्षात पाहिजे या तारखेला शासन म्हणलं होतं की तुम्हाला आम्ही हॉल हॉलटिकीट पाठवणार तुला कळणार मी परीक्षा कुठं घेणार तुला पळायचंय कसं कोणत्या मेसवर जगायचंय ह्या प्रत्येक गोष्टी शासनानं सांगितल्या होत्या मात्र प्रॉब्लेम काय झाला शासनाला का वाट काय वाटलं काय माहीत आणि थोडं जर असं आपण सुधरा है ना अनेक युवा वर्ग आहे लक्षात घ्या आता हा युवा वर्ग कुठल्या तरी नेत्याचा है ना विचारानं बांधलेला पैशानं बांधलेला बुद्धीनं बांधलेला तुम्हाला एक गोष्ट कळलं असेल की सध्या हिवाळी अधिवेशन चालू आहे आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये अरे गावाकड बाया तरी कमी भांडतात असे भांडणं यायचे हिवाळी अधिवेशनात चालू आहेत यायचं बोललं पहा बोलायलेत कायवर एक जण त्या हिवाळी अधिवेशनामध्ये दोनशे अठ्याऐंशी आमदारांपैकी एकही आमदार म्हणला नाही या महाराष्ट्रातल्या तमाम गोरगरिबांच्या भरतीच्या लेकरांचं काय या महाराष्ट्रातल्या होमगार्डच्या पोरांकडे सर्टिफिकेट मिळाले मात्र नऊ नोव्हेंबरला न मिळाले त्यांच्या भरतीचं काय या महाराष्ट्रात बँड्समनच्या जागा नाही त्यांच्या भरतीचं काय दोन हजार नऊ ला आरोग्य दोन हजार एकोणीस ला आरोग्य विभागाची भरती झाली त्याच्यात घोटाळा झाला त्याचं काय त्याच्यानंतर तुम्ही फॉर्म भरून घेतले त्या फॉर्मची परीक्षा कधी घेणार आमचे तुमच्याकडे तेरा कोटी पंच्याऐंशी लाख सदतीस हजार रुपये त्या परीक्षेचं काय अलीकडं मागल्या काळात दुष्काळ पडला दुष्काळ पडल्याच्या नंतर ओला दुष्काळ झाला पाणी कमरपर्यंत शेतात गेलं बापाची सोयाबीन वाहून गेली त्या सोयाबीन मध्ये कोणी बोललं नाही आमदार हे दोनशे अठ्याऐंशी बोलणार आपल्याबद्दल एक नाही आणि म्हणून तुम्ही तरी सुद्राबे दलिंदराव असं म्हणता महासाहेब किती भारी बोलला मई साहेबीन किती भारी बोलली अरे टरबूज तोंड्या घरी तू बाप काय बोलायला घरच्या सायबीनचं काय आहे घरच्या मोठ्या बहिणीच्या लग्नाचं काय आहे का सावकाराकडून घेतलेल्या पैशाचं काय आहे त्याच्यावर बोलायला नाही कळलं तुला हे ना हे सुधरांजनाचं पान त्यांचं काय चालू आहे अबा काय बोलणं यायचं काय चालू आहे कुठं कुठं नाही आपलं आपल्याला काहीच कळणं काय चालू आहे आणि आपण ऐकायला टीव्हीवर व्ही वर तास आमचे साहेब असे बोलले बरं साहेबांना का गाव लुटून खाल्ला टरबूज तोंड्या तू सतरांच्या उचलू उचलू बेदार हे है ना साहेबाच्या गाड्यावर गाड्या बदलल्या काई, काईच था ये चलो है ना? महापुरुष। तो काय काहीच नाही जिथे तसाच चलो द्या बरं महापुरुष महापुरुषावर म्हणल्यावर पहिलं कॅरेक्टर तुला विचार पहिलंच हा कोणतं महर्षी धोंडो के केशव कर्वे चल सांग महर्षी कर्वेच्या पहिल्या बायकोचं नाव चला फास्ट महर्षी कर्वेच्या पहिल्या बायकोचं नाव त्यांनी अठराशे पहिले पहिले मुंबाई ला पहिलं लग्न केलं होतं त्याच्या पहिल्या बायकोचं नाव राधाबाई मग राधाबाई अठराशे ला राधाबाई अठराशे एक्क्याण्णव ला गेल्या राधाबाई गेल्या मग महर्षी कर्वे फिरायला गेले मग महर्षी कर्वे फिरायला कुठे गेले तर महर्षी कर्वे फिरायला गेले मुंबईला मुंबईला अकरा मार्च इसवीस सन अठराशे अठ्याऐंशी ला शारदा सदन नावाच्या संस्थेची स्थापना पंडिता रामाबाईनं केली होती कळलं का मग पंडिता रामाबाईनं केली तिथं हे गेले पाहायला पाहिल्यावर या संस्थानामध्ये एक विधवा होती तिचं नाव आनंदीबाई याईनं महर्षी कर्वेकड कर पाहिलं महर्षी कर्वेनं त्याच्याकडं कर पाहिलं बरोबर आहे आता झालं काय बाबा बाळकृष्ण जोशी यांची भगिनी आनंदीबाई आणि यायनं केला अठराशे त्र्याण्णव ला विधवे सोबत विवाह आपल्या भारतात विधवा विवाह कायदा अठराशे छप्पन मध्ये पहिल्यांदा डलहौसी याने लागू केला होता आणि आपल्या भारतात सोबत विवाह करणारा पहिला व्यक्ती आहे विश्वरचंद्र विद्यासागर भारतात सोबत विवाह करणारा पहिला व्यक्ती ह्या पानिपतच्या युद्धावर उद्या बोलू तीन पानिपत युद्ध आहेत पंधराशे सव्वीस पंधराशे छप्पन आणि सतराशे एकसष्ट कोणाचं कोणाच्या युद्धात कशामुळे कोण्या ठिकाणी काय कारण हे आपल्याला बोलू पानीपत हरियाणा पानीपत विश्वास पाटील हे आपल्याला नंतर बोलता येईल ताण घेऊ नको पहिली गोष्ट काय माहितीये का म्हणजे आपण डल हाऊसीवर आलो हो का नाही मग डल हाऊसीवरच इतिहास म्हटल्यावर जिथे गेला तिथं क्लिअर कोणाला लॉर्ड हाऊसी पाय आता याचं नावच आहे हाऊसी लॉर्ड डल हौसी लय हाऊसी होते यानं एवढे कुटाने इतिहासात केले बापरे चाले नाही काय काय कुटाने केले याचा कालखंड आहे अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन आता पाय काय कामं केल्या यानं पहिल्यांदा भारतामध्ये काय केलं भारतातले जे संस्थान आहेत याच्या डोक्यात आलं भारतात कुठलाच राजाना पाहिजे सत्ता फक्त कंपनीच्या ताब्यात पाहिजे इथं नामधारी लोक पाहिजे याने नवीन फंडा केला काय फंडा संस्थाने खालसा धोरण काय केलं संस्थाने खालसा धोरण मग संस्थाने खालसा धोरण म्हणल्यावर याने काय केलं तीन पद्धती वापरल्या पहिली पद्धत कोणावर तरी म्हणले तैनाती फौजेची बाकी आहे कशाची बाकी आहे तैनाती फौजेची बाकी आहे आणि तैनाती फौजेची बाकी तुम्ही द्या नाही तर तुमचं संस्थान खालसा करा आता तैनाती फौज कधी आली बुज्या तैनाती फौज आपल्या भारतामध्ये आली सतराशे अठ्ठ्याण्णव ला तैनाती फौजेचा जनक कोण तर त्याचं नाव लॉर्ड वेलसली लॉर्ड वेलसली याचा कालखंड सतराशे नव्याण्णव ते अठराशे पाच मग तैनाती फौज पहिल्यांदा कोण स्वीकारली तर तैनाती फौज भारतामध्ये सप्टेंबर सतराशे अठ्याण्णव ला पहिल्यांदा निजामांनी स्वीकारली निजाम म्हणजे हैदराबादचा निजाम कोण स्वीकारली बघा हैदराबादच्या निजामानं स्वीकारली हा दिलवाले सपना के साथ गाना गाना आहे तुम्ही कोणत्या पक्षाचे मी कोणत्या पक्षाचा नाही तू हा कोणता पक्ष आहे का हा त्या पक्षात येतो मी ओके सर शंभर मीटरला बुटाची लेस सुटल्यावर काय करू पळू का थांबू तू काय कर त्या अधिकाऱ्याच्या जा समोर जाय आणि त्याला म्हणा तुमच्यात जेवढी ताकद आहे तेवढं मुसकाडीत माया दोन चार हाणा है ना कारण मी घरच्याल भी त्रास द्यायला आणि तुम्हाला बी त्रास द्यायला लो डिपार्टमेंट मध्ये गेल्या आहे लो, त्याच्यापेक्षा मी जगलोच कशाला त्याच्यामुळे एकदा मारून टाका म्हणा अरे डुकर तोंड्या बुटाची लेस पहिले तू पळायच्या पहिलेच पाहून घेणं तू पळतोच कशाला हे ना चलत जाईन तिथं नाही तर बिना बुटाचा पळणं तू मरण काहून मी कालपासून ती कमेंट पाहिलो हे रे तुला सुधरण कधी म्हणजे मग चालू का आहे तू बोलायला काय बुटाची लेस सुटल्यावर मी काय करू तू म्हणायला पाहिजे आपाप बुटाची लेस नाही तुझ्या जिंदगीची लेस कटाव हे ना इशे इतिहासात गेलतो मस्त काहीतरी बोलू लागलो हा चला उद्या घेऊ आपण ते पेपरचे प्रश्न बी राहिलेत मराठी व्याकरण बी घ्यायचंय लय राहिले घ्यायचंय हा एकदा मराठी लेक्चर आपल्याला घ्यायचंय मात्र कारण युट्यूबला आपलं तेच लेक्चर राहिले आणि एक इंग्रजीचं त्यामुळे लवकरच उद्या परवा मराठी व्याकरण है ना त्याचा अभ्यास केला चांगला तर तैनाती फौज आणली होती लॉर्ड ना हा वेलस्ली स्वतःला बंगालचा सिंह समजायचा पंजाबचा सिंह म्हणल्यावर लालालच पत्र आहे एकोणीसशे अठ्ठावीस सॉन्ड्रस लाठीचार त्याच्यामध्ये त्यांची हत्या झाली म्हणजे ते वारल्या गेले त्याचा बदला म्हणून भगतसिंग सुखदेव राजगुरू यांनी सॉन्ड्रसची हत्या केली ते पुढं पाहायचं आपल्याला मेन गोष्ट काय माहितीये का तैनाती फौज आणली म्हणजे पाय लॉर्ड लहसीचा विषय का महर्सी कर्वेच्या दुसऱ्या लग्नावरून आनंदीबाई तिचं नाव गोदूबाई तिला लाडल म्हणले बाया कर्वे मग ज्यांनी ज्यांनी विधवे शोध हो केले असे सर्व एकत्र झाले आणि एक संस्था स्थापन झाली कोणती विधवा विवाह उत्तेजक मंडळ मग लग्न कोण केलं महर्षी करवेणं है ना कोणा म्हणलं महर्षी करवेणं रंगनाथ जेदे नावाच्या व्यक्तीनं ना? मंगल का म्हणल्या आणि गोपाळ गणेश सागरकरांना काय केलं सही केली आय विटनेस इंटरकास्ट लग्न केल्यावर आय विटनेस लागते ना मग कुठं त्या समाज कल्याणच्या तिथं लागते कोण कौन कोण -कौन कोणाचं होणार आहे मग घरी कळते घरी केल्यावर तुलाही हाणते आणि त्यालाही हातेत है ना पुण्याला गेला डबल होऊन आला तुमची सून घरचे म्हणजे ऍक्सेप्ट होते सर। का नाही असं तर हे लक्षात घे तैनाती फौज ही तैनाती फौज कशामुळं काय हे तुम्ही पाहायचंय म्हणजे काय होतं तैनाती फौज म्हणजे यानं काय केलं पन्नास एक हजार सैनिक तयार केले किती हजार पन्नास एक हजार काहून त्याला माहित होतं भारतातले लोकल हे डेंजर आहेत यायची याच्यासोबत नेहमी भांडणं होतात मग कोणाकडे पैसा आहे तर कोणाकडे माणसं कमी आहेत कोणाकडे मोकार माणसं आहेत तर पैसे कमी आहेत मग याला काय करायचं याचा पैसा घ्यायचा आणि दहा एक हजार सैनिक याच्याकडे पाठवायचे यायच्यात याच्यात मारामारी हो द्यायची आपलेच मारणार आपलेच मारणार पैसा मात्र इंग्रजाला भेटणार याचं नाव तैनाती फौज तैनात असणारे सैनिक किरायानं देणे याला काय म्हणायचं तैनाती फौज उदाहरणार्थ कुत्रा आपण पळायचं खाऊ पिऊ आपण घालायचं आणि कुत्र्या लोकांचं घर सांभाळायचं किती बेकार कार्यक्रम पण त्या काळी आपला स्वाभिमान गमवणारे लोक इंग्रजी फौजेमध्ये होते आणि मग हे तैनाती फौज झाली पण कोणीच किरायानं घेईन म्हणून यानं बळजबरी काही लोकांना किरायाने घ्यायला लावली म्हणजे लॉर्ड लावसीनं खालसा धोरण करताना पहिलं धोरण काय वापरलं तैनाती फौजेची बाकी आणि म्हणून पहिली तैनाती फौज कोणा स्वीकारली निजामानं तैनाती फौज कोणावर सक्तीची करण्यात आली मराठा महाराष्ट्रात जी सत्ता होती ती मराठा या मराठा सत्तेवर तैनाती फौज सक्तीची करण्यात आली याच्यासाठी अठराशे दोन ते अठराशे चार या कालखंडात दुसरं मराठा युद्ध झालं याच्यामध्ये अठराशे दोन ला सप्टेंबर महिन्यामध्ये वसईचा तह झाला आणि या वसईच्या तहाने ए वसईच्या तहाने या अगोदर जो सतराशे ब्याऐंशी ला सालबाईचा तह झालता पहिलं मराठा युद्ध सतराशे पंच्याहत्तर ते सतराशे ब्याऐंशी महाजी शिंदे यांच्या मदतीनं जो काही तह झाला त्या तहाचं नाव होतं सालबाईचा तह आणि या सालबाईच्या तहाने, सालबाई तहा, सालबाई तहाने मराठे जिंकले म्हणून इंग्रजांनी त्यांना ठाणे आणि साष्टी शहर दिलं होतं अठराशे दोन ला मराठ्यांचा पराभव झाला आणि पराभव झाल्यामुळं काय झालं इंग्रजांनी पुन्हा ते दोन शहर परत घेतले वसईच्या तहाने ठाणे आणि सास्ती ही घटना घडली मग तैनाती फौज पुन्हा सक्तीची कोणावर करण्यात आली टिपू सुलतान मग टिपू सुलतानने तैनाती फौज सक्तीची केली त्याच्यात बिकिरावर वांधे झाले आणि वांदे झाल्यामुळं चार मे सतराशे नव्याण्णव कुठं श्रीरंगपट्टमच्या लढाईमध्ये टिपू सुलतान देखील मारल्या गेला हे आपण पाहिलं ना म्हणजे यानं पहिलं काय काम केलं कोणाकोणावर तैनाती फौजेची बाकी आहे तेवढ्याने सांगितलं उद्या बाकी जर पैसे देऊ शकले नाही तर आपलं संस्थान खालसा करा पण तैनाती फौज याच्यामध्ये अवध संस्थान याच्यामध्ये मैसूर संस्थान याच्यामध्ये लखनऊ संस्थान पहा कळलं का तैनाती फौज म्हणायला तैनाती फौजेची बाकी याच्यामध्ये महाराष्ट्रातलं मराठा एम्पियर म्हणजे जे साम्राज्य आहे ते पहा लक्षात घ्या आता याच्यानंतर तैनाती फोत झाली है ना त्याच्यानंतर हैदराबादचा नवाब आता ज्या पोरा ज्या राजाला स्वतःच पोरग नाही त्यानं कोणाच्या बहिणीचं कोणाच्या भावाचं गावातल्या श्रीमंताचं लेकरू दत्तक घेऊन तो राज्य करू लागला तर त्याला मला तुम्हाला पण राज्य करता येणार नाही तुम्हाला पण राज्य करता येणार नाही मग त्यानं काय केलं दत्तक वारसा नामंजूर मग उदाहरणार्थ कानपूर नावाचं संस्थान आहे तिसरं मराठा युद्ध झालं अठराशे अठरा याच्यामध्ये मराठ्यांचा पराभव झाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात निर्माण केलेलं स्वराज्य काही दलिंदर लोकांच्या नाकर्तेपणामुळे काय झालं आपल्याला गमवावं लागलं ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा महाराष्ट्रातल्या लोकांना स्वाभिमानानं जगण्याची शिकवण दिली ती शिकवण इथं काय केली आपल्याच काही काय गध्यामुळं काय झाली महत्वाची गोष्ट नाकर्तेपणामुळे आपल्या लयास गेली पुन्हा आपण स्वातंत्र्य झालो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीचा वारसा महाराष्ट्रातल्या लोकांनी जपला आणि आपला स्वाभिमान पुन्हा आपण जागरूक केला पण आजकाल तीच लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करतात राजकारण करतात आणि एकदा राजकारणामध्ये यशस्वी झाले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर किंवा एखाद्या त्यांच्या स्मारकावर बोलण्यासाठी यांची जीभ झडते हे पण तुम्हाला माहिती आहे म्हणजे मेन गोष्ट काय बघ्या ही घटना इथं घडली कानपूर संस्थान म्हणजे काय अठराशे अठराला तिसरं मराठा युद्ध झालं नानासाहेब पेशवेवर राजद्रोह झाला याला उचलून टाकलं कुठं बिठूरमध्ये त्या बिठूरमध्ये त्याला एक गाव दिलं सांगितलं तू इथला राजा इथंच राहाय मग ते बिठूर होतं कानपूरमध्ये या कानपूर संस्थानाचा राजा नानासाहेब पेशवा याला नव्हतं पोरग याला सांगितलं उद्या संस्थान कर म्हणजे उद्यापासून तो राजा नाही सामान्य लोकांसारखं वागायचं दररोज इथं जसा वागत बाकीचे लोक आहेत पाणीविणी इरीवर भरून आणतात आहे ना तसं तू हा काम करायचं म्हणजे कोमात गेलं ना आता याच्यानंतर संस्थान होतं झांशी पा गंगाधर नेरळेकर यांची बायकू म्हणजेच कोण राणी लक्ष्मीबाई तिचं मूळ नाव मनकर्णिका मोरोपंत तांबे इलाही स्वतःचा मुलगा नव्हता तिनं गावातला एक मुलगा दत्तक घेतला त्याचं नाव दामोदर मग आता हिचंही संस्थान गेलं ना इलाही सांगितली नोटीस आली की संस्थान खालसा करायचंय आता जगदीशपूर नावाचं संस्थान आहे बिहार नावाच्या राज्यात तिथे एक काय लय मोठी जमीन असणारा राणा कुवर सिंह यालाही पोरग नव्हतं याला बी नोटीस आली काय संस्थान खालसा कर आता अशा त्याच्यानंतर नागपूर संस्थानामध्ये काय बघ्या मग नागपूर संस्थानामध्ये राघोजी भोसले याही बी पोरगण होतं याहीला बी नोटीस आली त्याच्यानंतर सातारा संस्थान चिमा साहेब याहीला बी नोटीस आली आता अनेक लोकांना नोटीस काढून आल्या तुम्हाला स्वतःच पोरगण आहे तुम्ही लोकांचं लेकरू घेतलंय ले, राज्य करायला उद्यापासून तिथं खुर्चीवर दिसायचं नाही अशी नोटीस आली हे कोमात गेले ना या सर्वांनी म्हणून ठरवलं आपल्याला यायच्या विरोधात उठाव करायचा आहे त्या उठावाला नाव पडलं अठराशे सत्तावन्न काय नाव पडलं अठराशे सत्तावन्न कोणा कुठाने केले हे या गद्यानं लॉर्ड अलौशी या टरबुज तोण्याने काय केलं हे कुठाने केले आता लक्षात घे हा सर तुम्ही आमदार व्हा जनतेचे प्रश्न मांडा ओके हा चला एकदा आणतो गौतम पाटील ताण घेऊ नको ओके हा तू बी ये ना चाल हो हा चला चला थांब हॉल तिकीट तिकीट सध्या काय येणार नाही सध्या यायचं हिवाळी अधिवेशन त्याच्यात ते गप्पा मारून बेजारेत हा कळलं का हे लक्षात घे हा ओके एक मिनिट हा मला पाहू दे ना कोण काय म्हणायलाय म्हणजे काही कसं असतं ज्याची अवकात नसते ते इथं काहीतरी बोलतंय त्यामुळे त्याचा विचार करू नका हा त्याला ओरिजिनल असेल तर ते माझ्या नंबरवर कॉल करेल आहे ना आणि मग कॉल करून पाहिजे इथं काय इथं बाय कोणी बोलू शकते इथं बोलून काय फायदा आहे प्रत्यक्ष नंबर घे त्याच्यावर कॉल कर नाहीतर परभणीत ये परभणीत आल्यावर पाय तर तू कोणत्या शहरात तिथे सांग तिथं तुला भेटायला तुम्ही आहे ना अरे तू ह्याच्या त्याच्या नाईट पँट आहे एकशे ऐंशीची नाईट पॅन्ट तुझी दोनशे टी शर्ट पामाबुट साडेचारशे साडेआठशे रुपये टोटल तुला मी बोलणं म्हणजे मग अपमान आहे ना हे तुला विकलं गरजेचं आहे त्यामुळे तुझी जेवढी रेंज आहे तुझे जेवढे घरचे संस्कार आहेत हे ना तू बाहेरच्या लोकांच्या घरात जाऊन पप्पा म्हणणार आहे तू काय तू तुम्हाला काय डायलॉग सांगायला इथं बोलून काय करतो अभ्या ओरिजिनल म्हणजे आपला डीएनए चेक करायचा आपल्या माई विचारायचा आपले ओरिजिनल पप्पा कोणी आहे तर मग डायलॉग घालायचा आगाव काही बोलायचं नाही कोणी चांगलं काम त्याला करू द्यायचं नाही तर आपल्यात ओरिजिनल धमाक्या डायरेक्ट कॉल करायचा मग बोलायचं मी एवढा भारी आहे म्हणून बोलून पाय मग ती अपेक्षा मला एक पटीन भारी शिवाय येतात ती एक लाख पटीन प्रत्येकच गोष्टीत तुला एक दोन घुमले असतील मग करू नको तू हम्म जाऊ दे आता हा <coughs> चला उद्यापासून आपल्याला दररोज युट्यूबला सांगायचं तात्पर्य हे पाहू लागलो आपण जगदीशपूर संस्थान मग काही संस्थानावर त्यांना आक्रमण केलं ना नाही सिक्कीम नावाचं संस्थान पंजाब नावाचं संस्थान याच्यावर आक्रमण केलं एवढ्या लोकाला त्यानं संस्थानातून काढून टाकलं सांगितलं उद्यापासून तुम्ही कंपनीच्या भागात काय करायचे सामान्य नागरिक म्हणून जीवन जगायचे कार्यक्रम बिघडला ना भाऊ सामान्य नागरिक म्हणून काय करायचं जीवन जगायचं मला कार्यक्रम बिघडला ना आता मेन गोष्ट लक्षात घ्या हा कार्यक्रम बिघडल्यामुळे यानं काय केलं की संस्थानं खालसे केल्यावर यानं सुधारणा पण केल्या या देशामध्ये यानं काय सुधारणा केल्या तर यानं देशामध्ये पहिल्यांदा पीडब्ल्यू डी कोणा डल हाऊसीनं कोण केलं हे डहाशीनं पीडब्ल्यूडी पब्लिक वर्क डिपार्टमेंट म्हणजे सार्वजनिक बांधकाम खात्याची निर्मिती लॉर्ड डलहौसीच्या कालावधी झाली आणि आपल्या भारतात पहिल्यांदा पंजाब नावाच्या राज्यामध्ये बोरी दुआब नावाचा प्रकल्प बांधण्यात आला चला कोणता प्रकल्प बोरी दुआब नावाचा प्रकल्प याच्याच कालावधीमध्ये शेर शहा सुरी यांनी जो काही ग्रँड ट्रॅक रोड बांधला होता या रोडचं दुरुस्तीकरण लॉर्ड डलहौशीच्या कालावधीत झालं याच्याच कालावधीमध्ये आपल्या भारतामध्ये चलन आलं आपल्या भारतात जी वस्तू विनिमय पद्धत होती ती बंद पडली आणि काय आलं आपल्या देशामध्ये चलन आलं चलन ओके हा लक्षात घे आता चलन व्यवस्था आपल्या देशामध्ये आली याच्या कालावधीत आपल्या भारतात घडलेली पुढची घटना कोणती मेन गोष्ट याच्या कालावधीत यानं आपल्या भारतात रेल्वे चालू केली आपल्या भारतात पहिली रेल्वे सोळा एप्रिल बब्या अठराशे त्रेपन्न ही रेल्वे मुंबई ते ठाणे या दोन शहरा दरम्यान चौतीस किलोमीटर अंतरासाठी दुपारी साडेतीन वाजता चारशे लोकांनी प्रवास केला हिला तेरा बुगी होत्या आपण पाहिलं होतं रेल्वे विभाग सांगितलं होतं त्याच्यामध्ये कि रेल्वेचे पत्र कुठ तयार होतात इंजिन कुठ तयार होते सांगितलं होतं का अलाहाबाद सांगितलं होतं पेरामुदर पाहिलं होतं का चितगाव तर लक्षात घ्या तेरा बुगी त्याच्यापैकी ते इंजिन किती तीन त्या तीन इंजिनलं नाव होतं सिंध साहेबा आणि सुलतान या ट्रेन मधून चारशे लोकांनी प्रवास केला भारतात दुसरी ट्रेन राणीगंज ते कोलकाता या दोन शहरात दरम्यान धावली हे काम कोणाच्या कालावधीत झालं बघा लॉर्ड डलहौसीच्या कोणाच्या कालावधीत लॉर्ड डलहौसी पाहू दे काय म्हणाले हा पेपरला लक्षात घ्या पेपरला महत्वाची गोष्ट काही थोडा वेळ टाइम भेटेल आपल्याला पेपरला काही थोडा वेळ टाइम भेटेल म्हणजे एक दीड महिना पण आता हे कोरोनाची बातमी फेक आहे ते आलेलं आहे म्हणून जास्त ताण घेऊ नका टेन्शन घेऊ नका आपण काही बी झालं तर दोन हजार तेवीसच्या सुरुवातीला वर्दी घालून आपल्या मायबापाच्या पाया पडायला जाणार आहेत हा मोह आशीर्वाद आहे का तू ह्या कर्माचा आशीर्वाद आहे त्यामुळं ताण घेऊ नको कळलं का म्हणजे पाय राणीगंज कोलकाता ही घटना याच्या कालावधीत घडली याच्या कालावधीत आपल्या गावात डाकघर सुरू झालं कोलकात्यामध्ये जुन्या काळात पत्र होते ना पत्र पाठवा हो पाठी तू गावाकडे खेम गेम खेळायचा पुन्हा मामाचे पत्र हरवले आता मामाचं पत्र नाही हरवलं मामाची मामीच पळून गेली आपली पाय ना जुना काळ कसा का होता मामाची पोरगी म्हणजे तुझी प्रायव्हेट प्रॉपर्टी होती की नाही तू कधी तिच्यासोबत लग्न होऊ शकतं आता तू एवढा कम नसीबी आहे तुला मामा आणि तू सारख्याच व्हायचा काही काही एवढ्या दलिन रे याचं लग्न झालं आणि याचा मामाच बिना लग्नाचा आहे निस्ता फिरायला ओळवानी को त्याला कोणी पोरगी बी दे बॅड लखेन काय करायचं चल द्या काय करा हा मेन गोष्ट डाकघर आपल्या इथं सुरू झालं जुनं काल डागघर होतं की नाही वरती असायचं टू खाली असायचं फ्रॉम त्याला हंच्यापासून आणि तू कशाचं लिहायच्या मग हॅपी न्यू इयर नवीन वर्षाचं पत्र पाठवायचं ना चिठ्ठी आली तर बापा थी कागदा, टाकुन गरा, गरा ती कागदात दगडा टाकून या घरापासून त्या घरापर्यंत यायची तू वाचायचा चिठ्ठीवर तो प्रेम होत मग गाणे बी तसे होते आजकाल त्या गाण्यावर नाही पण ना कोई संदेश ना जाणे कोणसा देश जहा तुमचे का नाही म्हणजे ही पण गोष्ट ती या लक्षात पाहिजे बब्या तर हे डाकघर सुरू झालं आपल्या भारतात कोलकात्यामध्ये आपल्या भारतात तार यंत्रणा सुरू झाली तार इथून तिकडं तार पाठवायची आपल्या भारतात पहिली तार डायमंड हार्बर या ठिकाणाहून कोलकाता या ठिकाणी पाठवण्यात आली डायमंड हार्बर या ठिकाणाहून कोलकाता या ठिकाणी पाठवण्यात आली दोन हजार तेराला पंधरा जुलै या तारखेला शेवटची तार हैदराबादच्या एका पुरीनं राहुल गांधी पाठवली है ना बडचं विस केलं तर काहीतरी शेवटची तार आणि मग नंतर तार यंत्रणा बंद केली या तार यंत्रणेमध्ये जे बी लोक कामाल होते याचं समायोजन केलं एम एस ई बी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिक बोर्ड मग पाच सात वर्ष याच्यात काम करणाऱ्या लोकायला काहीच काम नव्हतं ते जाऊ लागले डबा खाऊ लागले वापस येऊ लागले शासनाच्या लक्षात आलं त्यानं इकडे घातलं मग तुला माहिती आहे सर्वाधिक जास्त घातक नोकरी आहे एमएससीबी पोलवर चढा खाली उतरा मीटर टाका आकडा टाका बटन टाकलं करंट आली मेला हे का नाही आणि शासनाची व्यवस्था काय जे जास्त काम करते त्याला पगार कमी हे याच्यात एस टी कर्मचारी एम एस बी भेजार आहेत का नाही रियालिटी आहे त्याच्यात ते कोणाकडे लाईट बिल मागायला आलं तर हे ज्याचं घर वापरते ते स्वतःच्या आमदार तिथे दाखवते नंतर ये अरे ते काय शासनाचे पैसे मागायला तुला स्वतः खायलाय एका पाच दहा रुपये पण ते सुधारणं गरजेचं आहे आपल्याला पण आपला प्रॉब्लेम काय आहे आपण गरीब राग आपल्याला गरीबाचा येतो असो मेन गोष्ट काय बघा मग ही गोष्ट यांना चालू केली यानं आपल्या भारतात कायदा केला विधवा पुनर्विवाह कायदा भारतातल्या लोकांना सोबत विवाह करता येईल सोबत काय करता येईल विवाह करता येईल हा कायदा आला का नाही हा तो मोहबत हे पिक्चर पाहिला का नाही त्याच्यात एक असती बाई त्याच्यात एक विधवा असती की नाही हा तर लक्षात घ्या मग इथं विधवा पुनर्विवाह कायदा आला अठराशे छप्पनला आणि भारतात पहिला विधवा विवाह कोण केला ईश्वरचंद्र विद्यासागर याच्या कालावधीत आलेला पुन्हा कायदा कोणता याच्या कालावधीत अठराशे चौपन्नला भारतामध्ये उडचा खलिता आला पंधरा जुलै अठराशे चौपन्न वूड हा कशासाठी आला तर भारतातल्या लोकांना शिक्षण देण्यासाठी पण हे उड बोलता बोलता काय म्हणलं भारतीय लोक रानटी आहेत भारतीय लोक म्हणले ती शिक्षण आणि तू चुलीत जाय आम्हाला तू रानटी म्हणला आमच्या तू नादी लागू नको म्हणून आज बी आपल्या भारतात लय इंग्रजी बोलली लोक काय म्हणतात या घरावर काय इंग्रजाचं वाहन गेलत काय आपण लय इंग्रजी फडफड बोललो लोक काय म्हणतात त्या घरात दोन चार दिवस इंग्रज थांबले होते का म्हणजे एवढे दलिंदर लोक आपल्या इथे जास्त काही चांगलं केलं लोक त्याला निगेटिव्ह बोलणार काहीतरी त्याला शिवा देणार ही मेंटॅलिटी काय म्हणजे लय बी इंग्रजी बोलले तर लोक काही काही म्हणतातच त्या बाब्या लक्षात घे हा काय म्हणलं पाय आता अठराशे चौपन्नचा उडचा खलिता बी आला विधवा पुनर्विवाह कायदा बी आला यानं एवढे कायदे आपल्या आपल्या भारतात आणले त्याच्यानंतर तार आणलं डाकघर आणले पोस्ट आणली रेल्वे आणली एवढे कामं याने केले पण अठराशे सत्तावन्नच्या उठावाला इनडायरेक्टली हा जबाबदार ठरला का नाही कोण लॉर्ड डलहौसी म्हणजे पहा त्याला भारतीय साम्राज्याचा जनक म्हणतात भारतात सर्वाधिक जास्त साम्राज्य विस्तार कोणा केला असेल तर लॉर्ड डलहौसीने केला एवढे कामं याने केले कोणा लॉर्ड हौसीला यानं काय केलं आपल्या भारतात पहिलं इंजिनिअरिंग कॉलेज चालू केलं रुडकी उत्तर प्रदेश नावाच्या राज्यामध्ये कोण केलं लॉर्ड डलहौसीनं आणि म्हणून अठराशे सत्तावनच्या उठावाला सुरुवात झाली अठराशे सत्तावनच्या उठावाची आपल्याला पहा लागतात कारण महाठराशे सत्तावनच्या उठावाचं पहिलं कारण तैनाती फौजेचा दुष्परिणाम दुसरं कारण लॉर्ड डलहौसी याचं विस्तारवादी धोरण तिसरं कारण धर्मावर आलेलं संकट अठराशे तेराला आपल्या भारतात दुसरा चार्टर ऍक्ट कायदा आला कायदा काय होता ज्यानं कोण ख्रिश्चन धर्म स्वीकारला त्याला एक गोंडस पोरगी आणि दहा पंधरा लाख आपल्या भारतातल्या अनेकांनी ते स्वीकारलं का कारण पोरगी बी चांगली होती आणि हुंडा बिलय होता लय जण अठराशे झाले अनेक हिंदू अनेक मुस्लिम आपल्याला वाटलं धर्मावर आलेलं संकट आपला धर्म बुडतो की काय सामाजिक सेवा नको हव्या होत्या आपल्या भारतात सती प्रथा होती एखाद्या स्त्रीचा नवरा मरण पावला तर जिवंतपणे त्या चित्तेत तिनं स्वतः काय करायचं मरायचं नाही मेली तर घरचे उचलून तिला त्याच्यात टाकायचे होतं का नाही ही प्रथा आपल्या इथं होती का नाही पण ती प्रथा बंद केल्यामुळं त्या काळी समाजातले जे काही आहे ना सामाजिक मी समाजाचा लय मोठा नेता बिताय असे म्हणणारे आराम होते त्याच्या भाषेत त्याला ते वाईट वाटलं ओरिसा नावाच्या राज्यामध्ये खोड नावाच्या जमातीमध्ये दुसरी पोरगी जन्माला आल्यावर तिला गरगर फिरून पायरीवर आपटायचे त्यालाही लोक चांगली प्रथा म्हणायचे ही प्रथा लॉर्ड विलियम बेंटिंग बंद केल्यामुळं सामाजिक भावना काही लोकांच्या दुखवल्या आमच्या समाजात तुम्ही हे बदल केले ते आम्हाला नको हवे होते लॉर्ड यांना विदवेसोबत विवाह करण्याचं स्वातंत्र्य दिलं ही गोष्ट भारतीय लोकांना खटकली त्याच्यामुळं काय झालं बघा आपल्या भारतीय लोकांच्या सामाजिक भावना गेल्या सामाजिक संकट आलं सामाजिक अडसर आली है ना आपल्या राज्यघटनेच्या कलम एकावन मध्ये काय आहेत अकरा मूलभूत कर्तव्य त्याच्यामध्ये एक नाही सामाजिक अडसरांचं निर्मूलन करणे सामाजिक अडचणांचं निर्मूलन करणे म्हणजे सामाजिक काम करताना ज्या अडधी अडचणी येतात त्या समूळ नष्ट करून टाकणे त्या समूळ काय करणे नष्ट करून टाकणे ही गोष्ट आहे का नाही मग याच्यामध्ये काय होतं पुन्हा आर्थिक रास झाला आपल्या गावातल्या बाया होत्या छानपैकी काम करू लागल्या बाया काय करायच्या गावाकडं लांबटेच वळ गावाकड पापडच तयार कर गावाकड कुलडाया तयार कर गावाकड खारुड्या तयार कर गावाकड त्या काळी पिकोफॉल नव्हता येथे पिकोफॉल करून मिळेल है ना या गावातल्या बाया बडियापैकी काम करू लागल्या मासी बाज राहायची माझा हे टोमण्या तग्या बसलेला है ना इथं मशीन असायची आपली माय खाली बसायची आपण ती मशीन घरागरा फिरायची आणि याच्यातून ते असे लांबटे यायची मायाशी तोडायची आणि इकडल्या बाजूवर वाळू घालायची त्याला तू हा नवीन नाव दिलं मॅगी काय नाव दिलं मॅगी आमच्या इकडे लांबटे बनायचे काय म्हणायचे लांबटे बनायचे आठवते का नाही पाय होत का नाही याला आपण लांबटे बनायचो तू असा बाजूवर बसायचा ती मशीन फिरवायचा अशी फिरवायची आई त्याच्यात काय करायची हुंडा घालायची मग खाली असे हे यायचे ना असे हे असे माई याला तोडायची बाजूवर वाळू घालायची आणि मग कधी मधी कमी वेळात तुला करून द्यायची त्याला तुझ्या मॅगी नाव दिलं का नाही त्याला तुम्हाला मॅगी नाव दिलं का नाही जमलं का नाही हा एक दररोज गौतमी पाटील कोण म्हणाले मला काय करावं मलाच एक दिवस तिला भेटावं लागते हा भेटतोच एकदा हो हा बोटुळे बोटुळे त्याला शेवाळ्या म्हणायचे तर हे उद्योग यानं कमी केल्यामुळे इलं याला बी काम राहिलं नाही इलं बी काम राहिलं नाही म्हणजे काय झालं आर्थिक राज झाला लेकरं मोकार झाले आणि मोकार डोकं सैतानाचं माहेर घर याला काही सुचना असे मोकार देखील अठराशे सत्तावनच्या उठावामध्ये सहभागी झाले आणि मग अठराशे सत्तावनच्या उठावाचं तात्कालिक कारण मंगल पांडे तात्कालिक कारण काय अठराशे सत्तावनच्या उठावाचं मंगल पांडे काय आहे बाबा मंगल पांडे प्रकरण तर लक्षात घे तात्कालिक कारण आता पाहिजे तात्कालिक कारण काय असा एक हाऊद होता त्या काळी आपल्या भारतातले जे इंग्रजांच्या राजवटीमध्ये कामाला सैनिक होती एल पी एल पाण्याचा हौद होता सध्या आपण याच्यावर ढोर पाचतो है ना जनावर सध्या आपण हौदात कोणाला पाणी पासतो ढोरायला आता इथं काय झालं आपल्या भारताला एक कलंक जाती जातीमध्ये तिढा निर्माण करणार आहे ना एका जातीला कुठलं तरी कमी समजायचं अस्पृश्य नावाचा कलंक होता तो राज्य घटना कलम सतरान्वय हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेने समूळ झाला मग काय अस्पृश्य आता इथं पाणी प्यायला असा तांब्या होता असं समज ह्या तांब्यानं हे पाणी पिऊ लागलं मग हे असताना हे पाहिलं मंगल पांडेनं आणि मंगल सोबत एक मुस्लिम सैनिक होता या मग यानं पाहिलं हे कुठं घटना घडली पश्चिम बंगाल कुठं बराकपूर छावणी काय मग बिएनआय चौतीस आणि एकोणचाळीस फलटण क्रमांक याच्यामध्ये मग मा काय घटना घडली ह्या दोघायनं पाहिलं याच्याकडं हे पाणी पिऊ लागलं मग याच्यात हे काय म्हणला तू अस्पृश्य तू आई यानं पाणी पेला तू आमचा धर्म वाटला लय हुशार होत चळवळ बहुजनाची मग भारी होतं ते काय म्हणलं तुला एवढाच या धर्मावर अभिमान आहे तर सकाळी तुला ज्या काही एनफिल्ड बंदुका भेटतात तुला माहित आहे का बाब्या त्या बंदुकीला काय आहे मग त्या बंदुकीला काय आहे म्हणला तर सर्वात महत्वाची गोष्ट इथं जे काढतूस हे काढतूस हे दातान दातानं तोडावं लागतंय आणि दातानं तोडत असताना इथं तू हिंदू आहे म्हणला इथं गायीची चरबी लावल्या जाते आता गायीची चरबी म्हणल्यावर हिंदू मध्ये गाय पवित्र गाय ही माता आणि मग माता असल्यामुळं काय झालं याच्या भावना धार्मिक दुखवल्या हे बाजूच हसणार तेवढ्यात ते म्हणलं तू बिलाय हसू नको म्हणले दुह्या बंदुकीला इथं डुकराच मांस लावल्या जाते आता मुस्लिम धर्मामध्ये डुकराचं नाव घेणं म्हणजे पाप समजतात है ना आता मेन गोष्ट याचं नाव घेणं पाप समजतात ते याच्या जर दातान तोडा लागत असेल तर याच्याही धार्मिक भावना दुखवल्यान याच्या बी दुखवल्या हे दोघं गेले कोमात आता म्हणलं कोण हे नाही आलं या दोघायला घातलं कोमात त्यानं आता हिंदू मुण। मुण। साठी गाय पवित्र आणि डुकर मुस्लिमांसाठी निषेध ज्याचं नाव घेणं पसंत नाही मग झालं काय ह्या दोघा रागाला संध्याकाळी हे बसले टेरिसवर बडियापैकी यायची चर्चा झाली सकाळी यायला रागाला काही हो म्हणले आपल्याला उद्या काहीतरी कार्यक्रम वेगळा करावा लागते मग या दोघांनी मिळून तारीख ठरवली आणि तारीख आली मग एकोणतीस मार्च अठराशे सत्तावन्न आता पहा हे जे जेवढे राजे नवा पदावरून काढले होते राजे पदावरून काढले होते संस्थानं खालसा केले होते त्या सर्वांनी मिळवलं होतं एकतीस मे अठराशे सत्तावन्नला इंग्रजायला पळू पळू मारायचं असं ठरवलं होतं पण मधात मंगल पांडेच्या भावना दुखवल्या गेल्या आहे ना हे दातानं तोडायची काय होती एनफील बंदूक जुन्या पिक्चरमध्ये दातानं तोडायची बॉम्ब होते की नाही रे हिरवे हे असे पहा नाही बैगानासारखे बैगाना वांग्यासारखे मग ते दात तोडायचे जुन्या पिक्चर आणि फेकायचे ते आता आपल्या सैन्य दलातून कमी केले पोलीस दलात तर ठेवलेच नाही कारण काय एखाद्या दातान आणि हातातच राहिला इसरून गेलं फेकायचं फुटला कार्यक्रम बिघडेल का नाही हा म्हणून मेन गोष्ट काय आहे हे लक्षात घे एकोणतीस मार्च अठराशे सत्त्याण्णव सत्तावन्न सत्ता ला दोघं कुठं गेले बराकपूर छावणीत गेले यायला ऑर्डर देणारा होता मेजर हुसेन काय होता मेजर हुसेन मेजर हुसेन आगाव बोलला ऑर्डर दिली प्रेड सावधान सावधान झाले इसराम इस्राम झाले एक साथ फायरिंग फायरिंग सुरू करा दोन्ही बंदुकी इकडे नेल्या आणि या मेजर हुसेनला मारून टाकलं घटना घडली एकोणतीस मार्च अठराशे सत्तावन मंगल न मारल्यामुळं मंगल पांडेला सैनिकांनी अटक केलं आणि अटक केल्यावर आठ एप्रिल अठराशे सत्तावन्नला मंगल पांडेला फाशी दिली मंगल पांडेला फाशी दिल्यावर सैनिकांना कळालं की आपल्या एका साथीदाराला फाशी दिली सैनिकांनी केला उठाव सैनिकाने टार्गेट ठेवलं दिल्ली पोहोचले दहा मेला अकरा सप्टेंबरला दिल्ली काबीज पंधरा सप्टेंबरला दिल्लीचा नवाब बहादूर शाह जफर दुसरा कळलं म्हणजे आता हे अठराशे सत्तावन्नच्या उठावातले मोकार कुटाने आपल्याला पाहायचे ओके सांगायचं तात्पर्य म्हणजे आपण सहज सहजलाही वालतो मी गेलतो बाहेर गावाला बाहेर मित्र थांबलेले आहेत माझे डीएडचे मित्र आहेत है ना तर त्यांच्यासोबत चर्चा होत असताना लाईव्ह यावा का नाही यावा का नाही पण महाराष्ट्रातल्या लेकरांना मी शब्द दिलेला आहे काही बी झालं तर दररोज लाईव्ह यायचे कुठली तरी एक गोष्ट कंप्लीट करायची त्यामुळे ताण घेऊ नका भरती आल्याच्या नंतर एकतीस डिसेंबरला मी वारंवार सांगायलो तुम्हाला की एक बंपर ऑफर तुमच्यासाठी लॉन्च करणार आहे महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध भारी असे टीम सात जण दररोज सात तास लाहीव क्लास घेणार सात तास आणि याची फीस महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोराला परवडणार एवढं काम करायलो ज्या पोरांनी जुनी बॅच घेतली त्यांना ते लेक्चर फ्री मध्ये पाहता येणार म्हणून सात तासाचं सा लेक्चर लाईव्ह पाहता येणार सात तास म्हणायलो आहे ना त्याच्यामध्ये फक्त तीन जीबी नेट तु असो प्रत्येक गोष्टी तु क्लिअर करणार असा इतिहास आज मी सकाळी आपल्या ऍपमध्ये आप लाईव्ह शिकवलाय त्याही ठिकाणी तू जॉईन झाला तर पाचशे रुपये लय मोठी गोष्ट नाही म्हणजे इतिहास तुला ती या भाषेत कसा समजेल चालू घडामोडीच्या आमच्या पोरायला उद्या पेज नंबर पंचवीस पर्यंत या बुक मधून सांगितलंय आणि उद्या वर्गात लाईव्ह मध्ये ते शिकवणार आहे हे पाय मी हायलाईट केलेलं काय शिकवायचं मला हे पाय म्हणजे उद्या इथपर्यंत पोरांना शिकवायचंय सांगायचं तात्पर्य तर तुम्हाला त्या ठिकाणी ऍपमध्ये जरी गेला आणि जरी तू जॉईन नसेल ए पोरा जरी तू जॉईन नसेल तर इकडे लक्षात घे हे आपलं ॲप आहे हे पाय आता पाय याच्यात कमेंट सोडून दे हे तू गेला बॅक तर तुला मी काय म्हणलं ताण घ्यायचं नाही हे ॲपमध्ये गेला तू हे पाय ऍपमध्ये गेला म्हणजे तुला कळवं पाचशे रुपये लय मोठी फीस नाही तू कधीही जाऊन हे लेक्चर पाहू शकतो पाय हे गेला तू लक्षात घ्या हा आता हे पहा आपण ऍपमध्ये आप गेलो आता ऍपमध्ये समजा तू जर वनरक्षक भरतीमध्ये गेला असेल तर वनरक्षक भरतीमध्ये आजची तारीख पाय काय तारीख पाय पाय हे तेराशे अडुसष्ट लेकर क्लासला जॉईन होते तेवीस बारा दोन हजार बावीस हे पाय याच्यात घेतलेलं लेक्चर आहे हे पाय म्हणजे तुला कळते काय शिकवलं याची क्वालिटी कमी करायची म्हणजे तुला बरोबर दिसला याची क्वालिटी कमी करून पाहायचं हे पाय तुला आवाज बिक कळलं का म्हणजे हे पहा हे पूर्ण इतिहास याच्यात आहे हे पहा अठराशे सत्तावन चा उठाव इथं घेतलेला आहे म्हणून ज्यांनाही कोणाला वाटलं त्या ठिकाणी जॉईन व्हा अरे डिजिटल बोर्ड त्या ठिकाणी बसन दुसऱ्याचा पोरो काय झालं डिजिटल बोर्ड आपला तिकडल्या क्लासवर घेता आला नाही आपल्याला हॉल दुसऱ्याच आहे आपल्या हॉलमध्ये पोरं बसत नाहीयेत तिथं तीनशे एक मुलांची बॅच आहे म्हणून विनंती आहे की त्या ठिकाणी तुम्हाला वाटलं तर त्या ठिकाणी सपोर्ट करा पण होता येईल तेवढं मी लाही वाल्यावर काही मोकार जण जे कमेंट करतात त्याला जर असं बंद न घाला है ना त्याला मी प्रयत्न करायला पण शिकवण्यामध्ये काय होतं त्याच्याकडे आपलं लक्ष गेलं की तुम्हाला जे बोलायचे तो मूळ विषय थोडा बाजूला जातो पण थोडी विनंती आहे सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा असेल उद्या आपण भेटणार आहोत याच ठिकाणी याच वेळेला आपल्याच युट्यूब चॅनलवर है ना उद्या काय म्हणालो याच ठिकाणी भेटणार आहोत आपण याच वेळेला याच ठिकाणी आपल्याच युट्यूब चॅनलला तत्पूर्वी माझ्या तमाम महाराष्ट्रातल्या लहान बांधवांना जे तयारी करतात मायबापाच्या कष्टाची जाणीव ठेवतात त्या सर्व लेकरांची स्वप्न साकार व्हावेत यासाठी भरभरून आशीर्वाद आणि शुभेच्छा थांबतो या ठिकाणी जय हिंद जय महाराष्ट्र शुभरात्री